राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला गोकुदूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच राधानगरी तालुका दुध संस्थांचे पतसंस्थेचे चेअरमन श्री अभिषेक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटवडे येथे आज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत सध्या भेडसावत असलेल्या रक्ताचा तुटवडा यावरती उपाय म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते ते या वर्षी देखील या रक्तदान शिबिरामध्ये एकशे पंच्याऐंशी रक्तदात्यांनी जीवनधारा व संजीवनी ब्लड सेंटर यांच्याकडे रक्तदान केले यासोबतच घोटवडे येथील स्वयंभू मंदिरात भक्तांना मंदिर आवारात बसवण्यात आलेल्या फरशा उन्हाने तापल्यामुळे भक्तांना त्रास होत होता त्यासाठी अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीनं मंदिरात फरश शिवर टाकण्यासाठी मॅट भेट देण्यात आले वाढदिवसानिमित्त घोटवडे येथे घोडागाडी दुकागाडी बैलगाडी अशा विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते त्यामध्ये विजेते झालेले गाडीवान यांना रोख रक्कम व ढाल भेट देण्यात आली अभिषेक डोंगरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात लोकांनी खास करून युवकांनी गर्दी केली होती यामध्ये गोकुल संचालक इसन चौगले अभिजीत तायशेटे प्रकाश पाटील भोगावती चेअरमन शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजाराम कवडे संचालक धीरज डोंगरे धैर्यशील पाटील कौलवकर मानसिंग पाटील रवींद्र पाटील तानाजी काटकर बिद्री संचालक राजाराम भाटले सर्जेराव कवडे दत्ता हलके हसन राऊत शांताराम बुगडे मोहन धुंद्रे इतर मान्यवरांनी लोकांना इतर मान्यवर लोकांचा समावेश होता तसेच दूरध्वनीवरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदींनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी हार भुके आणून नाहक खर्च करण्यापेक्षा वह्या आणाव्यात असे आवाहन अभिषेक डोंगरी युवा शक्तीच्या वतीनं करण्यात आले होते त्याला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यावेळी संकलित झालेल्या दहा हजार वया राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा